साईनला त्याला नक्की मी दुजोरा देतो. मागच्या काही दिवसापूर्वी त्याने अशाच पद्धतीचे माहिती पत्रे कार्यक्रम मीडिया फेस केलं होतं. आता एकंदर कालचं त्याने आरोप प्रत्यारोप आम्ही सरपंचाने जे आमचे उत्तर दिले कागदपत्री उत्तर दिलं आणि जी माहिती होती ती मीडिया समोर देखील सांगितली, तरी देखील ते जर या ठिकाणी येऊन पुन्हा जर उन्माद करत असतील तर ते एकतर जावं येत आमच्या अलिबागचे जावयांना परत पाठवून अलिबागला नक्की येतं. त्याने त्याचा सन्मान करून त्याने थांबावं असं आमची विनंती आहे. खोटेने आरोप करू नये. जे या कागदपत्री त्यांनी सिद्ध आम्ही प्रत्यक्ष दाखवलेलं आहे आणि सरपंचाने आमच्या पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे. 19 की याचा बघण्याचा विषय आहे तो त्या जुन्या मालकाचा विषय होता, तो त्यावेळेस संपलेला आहे. तरी पण नाक बदनामी करण्यासाठी आज स्ट्रक्चर काही दिसत नाही आहे आणि मग सांगत आम्ही बंगले दाखवले येतो असं हिमंतने या वजनाला उत्तर मिळेल सांगितलं ते खरं आहे. मागच्या वेळी त्यांनी हा प्रयोग केला, मागच्या वेळी देखील त्याने असंच पद्धतीचा प्रयोग केला. आले आणि गेले त्यांना आम्ही वरून जोपर्यंत आदेश येत नाही काय करायचं काय नाही कसं काय चालायचं त्या तशाप्रमाणे आम्ही चालू. उदय साहेबांनी सांगितलं की जय महाराष्ट्र करा, तर आमची जय महाराष्ट्र करायची तयारी आहे. आणि साहेबांनी सांगितलं स्लो, तर आम्ही स्लो रेंज आमची तशी तयारी आहे. आमची दोन्ही बाजूनी तयारी आहे. काय कारण वस्तुस्थिती आमच्या सरपंचांनी प्रशांत मिसाळनी सांगितली ही वस्तुस्थिती आम्ही पण आता माहिती घेतली. पोलीस आहेत तसं काही नाही आहे, त्यांचे 19 बंगले नाही आहेत आणि काही नाही आहे. पण जे काय त्याला प्रसिद्धी माध्यम मिळवायची सवय झालेली आहे किरीट सोमय्यांना, ते आता बघू. परवा संजय राऊत आणि त्याचे काय बऱ्यापैकी उतरवलेलं आहे आणि त्याच्यामधून जर काय त्याची अजून नाही नशा उतरली प्रसिद्धी माध्यमाची तर मग रायगडचे शिवसैनिक काय गप्प बसणार नाहीत. रायगड स्टाईलने त्याला उत्तर देऊ आम्ही. पहिले तर 3 आमदार आहोत आणि आमचे सगळे शिवसैनिक आहेत, त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. जर उद्धव साहेबांबद्दल नाहक काही जर त्यांनी बदनामी करायचा प्रयत्न केला तर बाकी शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे. आतापर्यंत आम्ही काही गोष्टी पाहत होतो ऐकत होतो पण ज्या वेळेला आता वस्तुस्थिती आमच्या डोळ्यासमोर दिसते की हा नाहक बदनामीच्याच पाठीमागे लागला आहे तर बाकी मग शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगू. साहेब त्याप्रमाणे आम्ही चालणार कारण आमचा पक्ष आदेश चालतो. इथं आम्ही व्यक्तिगत कोणी काही सांगू शकत नाही आहे पण पक्षाचा आदेश हा शिरसावत असतो. हे 3 आमदार 4 जिल्हा प्रमुख सगळ्यांना आम्हाला तो मान्य असतो भले काही का असं ना. उद्या सांगितलं त्या दगडाबरोबर तुम्ही युती आघाडी करा आमची तयारी आहे, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु वस्तुस्थिती समोर बघून आम्हाला डॅमेज करून जर का आमच्या डोक्यावर कोण पाय घेऊन वर झालं असेल तर ते चालणार नाही. त्याप्रमाणे आम्ही चालणार कारण आमचा पक्ष आदेश चालतो. इथं आम्ही व्यक्तिगत कोणी काही सांगू शकत नाही आहे पण पक्षाचा आदेश हा शिरसावत असतो. हे 3 आमदार 4 जिल्हा प्रमुख सगळ्यांना आम्हाला तो मान्य असतो भले काही का असं ना. उद्या सांगितलं त्या दगडाबरोबर तुम्ही युती आघाडी करा आमची तयारी आहे, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु वस्तुस्थिती समोर बघून आम्हाला डॅमेज करून जर का आमच्या डोक्यावर कोण पाय घेऊन वर झालं असेल तर ते चालणार नाही. बात आहे ना अभि आगे आगे देखो ना क्या होता है. असं काय नसतं, कायमचा कोण का असा अजरामर होऊन ना आलेला लक्षात ठेवा. पक्षाला पण विचार असले तर आमच्या तिघांचे तर विचार करतील, एवढं काय मोठं नवल आहे. आम्ही काय त्याच्यावरतीच नाही, आमच्या तिघांचे पण आम्ही आमचे सुखी आहोत. आम्ही काय पालकमंत्री मिळायला पाहिजे हा भाग नाही. पक्षाला आमच्या अडचण येतात कामा नये, कार्यकर्त्याला आमच्या कुठला धक्का लागता कामा नये, ह्या मताशी आम्ही आज लढतो. आम्ही सांगू इच्छितो त्यावेळेला तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं, आम्ही ऐकल्यानंतर त्याने आमचं किती ऐकलं आणि तुमचं किती ऐकलं. वस्तुस्थिती आम्ही ठेवू, कागदावरती सगळं पुरावे देऊ आम्ही कुठल्या कुठल्या कामामध्ये कशा कशा अडथळे निर्माण झाले, कुठल्या कुठले कामं आम्ही तिघांनी केलेली आम्हीच करतोय म्हणून सांगतायत. आणि जो काही मेसेज पसरवत आहेत आमच्या शिवसैनिकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यात आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, मग याचा अर्थ पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही 3 आमदार आणि कोण वाढणारा आमदार शिवसेनेला नको आहे का? नको असेल तर साहेब काय सांगतील तर बघू. मग किती दिवस आलेला आहे? 3 तारखेपासून 25 तारखेपर्यंत अर्थसंकल्प अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये गाठीभेटी आमच्या होतील किंवा त्याच्या अगोदर बोलवलं तर आम्ही साहेबांना सामोरे जाऊ. प्रमाणे नाही गेले तर आम्ही पण कोणतरी मंत्र्याला आम्ही पण ते करू शकतो, असं काही नाही आहे. आम्हाला काय कोण अडवू शकणार नाही आहे. पण प्रोटोकॉल सांगतात ना, त्याप्रमाणे त्यांनी पण प्रोटोकॉल पाळायला पाहिजे. हे आमदारांचं काम त्याच्या मतदारसंघातलं आहे, ते त्यांनी केलेलं आहे, ते त्यांनी सांगायला पाहिजे. पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे एखादं आम्ही निवेदन देऊ ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या सरपंचांना पत्र द्यायचं हे काम मी मंजूर करून आले अभिनंदन. वा रे वा, आमच्या 2-3 सरपंचांनी टाराटारा फाडले ती कागद आणि ते पाकिटात टाकून त्याला परत पण पाठवले की असं होत नाही. इथं बरेचसे आमदार आहे, 3 टर्मचा आमदार आहे,
हे सांगतो तुम्हाला आगामी जिल्हा परिषद पाहिलं ना तुम्ही ऐकलं की नाही की बाबा हे मीच केले ते मीच केले हे मी केले ते मी केले मग आम्ही तिने आमदारांनी काय घेतलंय कैची गो आता मध्ये आम्ही आमचं एकच म्हणणं आहे जे आम्ही करतोय ते आम्हीच सांगणार आहे त्यांनी केलेलं आम्ही सांगणार नाही जल जीवन मिशन मंत्री कोणाचे शिवसेनेचे मंत्री आम्ही योजना आम्ही सांगणार आम्ही गाव सांगणार आम्ही त्यांना तिथं निवेदन देणार तेव्हा ते तिकडे मान्य करणार ते पण हे आमच्या सरपंचांना हे पत्र पाठवणार की ही मीच योजना मंजूर केली अभिनंदन वा रे वा मग हे आमदार आमचे आमदार काय करतायत त्यानंतर रस्ते कुठले झाले हे मीच केले ब्रिज कुठला झाला मीच केले अरे मग आम्ही काय करतोय आम्ही तीन आमदार आमचे मुख्यमंत्री मग आम्ही काय करतोय नेमकं आम्ही काहीच करत नाही आम्ही काय सभागृहामध्ये जाऊन काय झोपं काढतो काय म्हणून आमची मागणी आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही जे काय कराल त्यामध्ये जर आम्ही बोललो तर तुम्ही आम्हाला विचारा पण आम्ही जे काय मंजूर करून आणू त्यामध्ये जर तुम्ही सांगाल हे मीच केले ते मीच केले ते मीच केले मग ते कसं आहे आता परवा जे काय कॉलेज आलेलं आहे मेडिकल कॉलेजचं काय ओपनिंग आहे ते मंजूर झालेलं आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही निवेदन दिलं मुख्यमंत्री तिथे आहेत उपमुख्यमंत्री आहेत सगळ्यांनी बसून ते केलं आम्हालाही कल्पना आहे पण ह्याचा अर्थ आम्ही कोणच नाही काहीच नाही हा फक्त आम्हीच वारे वा साहेब यामध्ये जे आमची तीच मागणी पहिली पण तीच होती आता पण तीच होती आता 2.5 वर्ष होत आलेली आहे चांगला त्यांनी कारभार त्यांच्या परीने केलेला आहे पुढची आता संघटना आम्हाला पण थोडीशी पुढे वाटचाल करायची आहे त्यासाठी शिवसेनेचं असं नाही आम्ही सांगत की आमच्या तिघापैकी कोण पालकमंत्री द्या आम्ही मंत्रीच नाही तर पालकमंत्री देण्याचा आमचा प्रश्नच येत नाही त्यासाठी उद्धव साहेबांनी आमच्या कोणीही कुठलाही मंत्री पालकमंत्री म्हणून शिवसेनेचा हा रायगड जिल्ह्यासाठी द्यावा आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठं पण त्यांनी द्यावं आम्ही काय बाकी काय त्यांना म्हणत नाही आहे बघितलं ना तुम्ही ते उत्स्फूर्तपणे मनापासून येतं ते ध्यानापासून येतं ते काय चांगलं सांगायचं आवश्यक नाही ह्याच्यापेक्षा हजारो सह्या आणखी तयार होईल हे फक्त आम्ही निवडक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलवले होते संपूर्ण शिवसैनिकांना नव्हते बोलवले आणि तसं पाहिजे असेल तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक यांच्या सह्या आम्ही घेऊन देऊ शकतो पाहिलं ना तुम्ही ऐकलं की नाही की बाबा हे मीच केले ते मीच केले हे मी केले ते मी केले मग आम्ही तिने आमदारांनी काय घेतलंय कैची गो आता मध्ये आम्ही आमचं एकच म्हणणं आहे जे आम्ही करतोय ते आम्हीच सांगणार आहे त्यांनी केलेलं आम्ही सांगणार नाही जल जीवन मिशन मंत्री कोणाचे शिवसेनेचे मंत्री आम्ही योजना आम्ही सांगणार आम्ही गाव सांगणार आम्ही त्यांना तिथं निवेदन देणार तेव्हा ते तिकडे मान्य करणार ते पण हे आमच्या सरपंचांना हे पत्र पाठवणार की ही मीच योजना मंजूर केली अभिनंदन वा रे वा मग हे आमदार आमचे आमदार काय करतायत त्यानंतर रस्ते कुठले झाले हे मीच केले ब्रिज कुठला झाला मीच केले अरे मग आम्ही काय करतोय आम्ही तीन आमदार आमचे मुख्यमंत्री मग आम्ही काय करतोय नेमकं आम्ही काहीच करत नाही आम्ही काय सभागृहामध्ये जाऊन काय झोपं काढतो काय म्हणून आमची मागणी आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही जे काय कराल त्यामध्ये जर आम्ही बोललो तर तुम्ही आम्हाला विचारा पण आम्ही जे काय मंजूर करून आणू त्यामध्ये जर तुम्ही सांगाल हे मीच केले ते मीच केले ते मीच केले मग ते कसं आहे आता परवा जे काय कॉलेज आलेलं आहे मेडिकल कॉलेजचं काय ओपनिंग आहे ते मंजूर झालेलं आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही निवेदन दिलं मुख्यमंत्री तिथे आहेत उपमुख्यमंत्री आहेत सगळ्यांनी बसून ते केलंय आम्हालाही कल्पना आहे पण ह्याचा अर्थ आम्ही कोणच नाही काहीच नाही हा फक्त आम्हीच वा रे वा साहेब यामध्ये जे आपण पाहिलं की लोकांचा जो उद्रेक होता की पालकमंत्री हटाव आणि त्याच बाबतीमध्ये आज चर्चा झाली तुम्ही पाहिला असा वस्तुस्थिती तिन्ही आमदारांनी आम्ही मांडली आमच्या जिल्हाप्रमुखांनी मांडली त्याची वरती दक्कल घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आहे आम्ही जी काय वस्तुस्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता वरती दक्कल घेऊन काय ॲक्शन रिॲक्शन करतायत ते आम्ही पाहू कारण आमचं आता सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं ठरलं आहे की आता एक निवेदन वरती मुख्यमंत्र्यांना आणि आपल्या नेत्यांना द्यायचं असं ठरलं आहे आणि त्याप्रकारे पुढची आमची वाटचाल सह्यांची मोहीम वगैरे आपण घेणार आहोत या सगळ्या मोहिमेसाठी आपण सह्यांची मोहीम हो हो सह्यांची मोहीम आता बघितलं ना तुम्ही ते उत्स्फूर्तपणे मनापासून येतं ते ध्यानापासून येतं ते काय चांगलं सांगायचं आवश्यक नाही ह्याच्यापेक्षा हजारो सह्या आणखीन तयार होते हे फक्त आम्ही निवडक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलवले होते संपूर्ण शिवसैनिकांना नव्हते बोलवले आणि तसं पाहिजे असेल तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक यांच्या सह्या आम्ही घेऊन देऊ शकतो साहेब यामध्ये दुसरा एक भाग की आपण सगळी मागणी करताय की शिवसेनेचा जो पालकमंत्री आहे तो आपल्याला हवा आहे काय नेमकी मागणी आहे आमची तीच मागणी पहिली पण तीच होती आत्ता पण तीच होती आता 2.5 वर्ष होत आलेली आहेत चांगला त्यांनी कारभार त्यांच्या परीने केलेला आहे
पुढची आता संघटना आम्हाला पण थोडीशी पुढे वाटचाल करायची आहे. त्यासाठी शिवसेनेचं असं नाही आम्ही सांगत की आमच्या तिघापैकी कोण पालकमंत्री द्या. आम्ही मंत्रीच नाही तर पालकमंत्री देण्याचा आमचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी उद्धव साहेबांनी आमच्या कोणीही कुठलाही मंत्री पालकमंत्री म्हणून शिवसेनेचा हा रायगड जिल्ह्यासाठी द्यावा. आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठं पण त्यांनी द्यावं. आम्ही काय बाकी काय त्यांना